नमस्कार, मी बशीर जमादार। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन। अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनईमध्ये 45 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार, आर्थिक आणि राजकीय वादातून घडला प्रकार। माजी सरपंचासह 4 जणांवर गुन्हा दाखल, एकाला झाली अटक। पालघरमध्ये मेंढवण गावात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे सरकारचं दुर्लक्ष। गावात सरकारी शाळा नसल्यानं गावकरीच चालवत आहेत शाळा, पण मान्यता नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान। दापोलीमध्ये शाळेच्या वार्षिक तपासणीदरम्यान शिक्षक आणि अधिकाऱ्यांदरम्यानच भांडण। शाळेतच विद्यार्थ्यांसमोर झाले चाकूचे वार। 2 दिवसापासून शाळा बंद। यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगावमध्ये पाणी टंचाईच्या संकटामुळे 5 मजुरांचा गेला जीव। गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या मजुरांचा गुदमरून मृत्यू। लातूरच्या औसा तालुक्यातल्या बैलकुंड गावात गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे पाण्यासाठी वणवण। बंद पडलेला शुद्धीकरण प्रकल्प आणि लोडशेडिंगमुळे 12 गावात भीषण पाणी टंचाई। आयबीएन लोकमतची शोध पाण्याचा विशेष मोहीम। आणि रामनवमी उत्सव काळात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी 3 दिवसात 3 कोटींचं दान, रोख रक्कम आणि सोन्या चांदीचा समावेश। गेल्या काही महिन्यापासून दलित आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे सतत चर्चेत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक लाजीरवाणा आणि घृणास्पद प्रकार घडलाय। नेवासा तालुक्यातल्या राजेगावात शिवारात गावाच्या माजी सरपंचासह काही जणांनी एका 45 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली। गावामध्ये हरिनाम सप्ताह झाला होता, त्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात आली होती। पीडित महिलेच्या पतीनं या सरपंचाला वर्गणीचा हिशेब मागितला। तसंच पीडित कुटुंबानं काही महिन्यापूर्वी या सरपंचाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवला होता। या गोष्टींचा राग त्यानं मनात धरला आणि सूड उगवण्यासाठी माजी सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी या पीडित कुटुंबाच्या घरावर रात्री हल्ला केला। या महिलेच्या मुलाला मारहाण केली आणि त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला। या महिलेनं सोनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी या माजी सरपंचासह चौघावर बलात्काराचा आणि आर्म्स ॲक्टखाली गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी 1 जण अटकेत आहे तर माजी सरपंचासह 3 जण फरार आहेत। तसंच या प्रकारामध्ये स्थानिक गटातटाचं राजकारण कारण असल्याचंही मानलं जातंय। सरपंच बाई व तिचे पती आणि संपूर्ण घुले संपूर्ण शिरसाठा शेजामावने आले आणि आमच्यावर त्यांच्या मुलीचा आरोप करत करत त्यांनी प्रथमदा माझे वडील आणि आम्ही गाळ बसलेलो होतो। त्यांनी घन कोयते कुऱ्हाडी घेऊन माझ्या वडिलांचा पाय फोडला। त्यानंतर माझ्या बंधूला प्रचंड मारहाण केलेली आहे आणि माझी आई आणि मला माझी खूप छाडछाड करण्यासाठी प्रयत्न केला आणि माझे लाल तिखट वगैरे आलून त्यांच्या यामध्ये संपूर्ण त्यांच्या बायका वगैरे आणि बाहेर गावची त्यांनी वाटरी वगैरे बोलून असे संपूर्ण 150-200 माणूस जमलेला होता आणि यामध्ये आमच्या वाचवण्यासाठी सुद्धा कोणी आलेलं नाहीये। 9 वाजता झोपल्यानंतर रात्री 12 नंतर ते आले। त्यांनी बाहेरचं कुलूप तोडलं, घरामध्ये प्रवेश केला। घरातला आतला दरवाजा घरांनी पारीने आणि मोठ्या तगड्याने तोडला। आतमध्ये आले शोधण्यासाठी माझ्या डोक्यात रिव्हॉल्वर लावला। लक्ष्मीपूजन गुलेनी चाकू लावला, आईला म्हटले ओरडलीच तर मुलाचं काम तमाम करून टाकीन। आज वृत्तपत्रामधून ही बातमी समोर आल्यावर नगरचे पोलीस अधीक्षक श्री लक्ष्मी गौतम यांच्याशी मी बोललेले आहे। एक आरोपी पकडला गेला आहे, पण 4 आरोपी अजूनही फरार आहेत। त्या आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली आहे। तसंच या महिलेला समुपदेशनाच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नगरमधल्या सामाजिक संस्थांशी पण मी संपर्क साधलेला आहे आणि पोलीस अधीक्षक श्री गौतम यांनी देखील त्याच्यासाठी सहकार्य मान्य केलेलं आहे। दरम्यान या प्रकरणी पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली। तसंच महिलांच्या विरोधात सर्वाधिक गुन्हे घडण्याचं प्रमाण महाराष्ट्रात असल्याचंही त्यांनी मान्य केलंय। या महिलेच्या बाबतीत अत्याचार झाला आहे, त्याची पूर्ण तपासणी करून जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कडक शिक्षा त्याला होईल यासाठी शासन कटिबद्ध आहे। त्याचबरोबर जी आकडेवारी आली आहे केंद्र शासनाची, ही आकडेवारी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गुन्हे असल्याची आहे आणि महाराष्ट्रात महिलांवरचे गुन्हे वाढत चालले आहेत हे आम्हीच म्हणत होतो गेले 5 वर्ष,
त्यामुळे मी आता 2-3 महिन्यात म्हणणार नाही की ते कमी झालेत, पण ते कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत. महाराष्ट्रातल्या महिलांवर होणारे गुन्हे नोंदवले गेल्यामुळे त्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. तर ह्याचा एक दुसऱ्या दृष्टीने विचार जर केला तर महिला जागरूक होऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर गुन्हे नोंदवत आहेत ना दिसत आहेत. आता जास्तीत जास्त त्यांना न्याय मिळताना दिसावं हीच आमची अपेक्षा आहे. पाणी टंचाईच्या संकटामुळे मजुरांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या कारेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या विहिरीतला गाळ काढण्यासाठी 5 मजूर उतरले होते. गावात पाणी टंचाईचं संकट आहे आणि त्यामुळेच पडीक विहिरीतला गाळ उपसण्याचं काम सुरू होतं. पण या विहिरीत उतरलेल्या मजुरांचा जीव गेला. विहिरीत उतरल्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असलेलं बेलकुंड गाव पाण्यासाठी तहानलेलं आहे. बाराखेडी योजनेमध्ये असलेलं हे गाव पाण्यासाठी वणवण भटकतंय. शेजारीच असलेला निम्न तेरणा प्रकल्प कोरडा पडलाय आणि त्याच्या शेजारीच असलेलं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा जलशुद्धीकरण प्रकल्प सुद्धा गेल्या 3 वर्षापासून बंद आहे. त्यामुळे आजूबाजूच्या 12 गावांचा पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झालाय आणि बेलकुंड गावात लोड शेडिंग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं गावात पाण्यासाठी घागरी हंडे 2-2 दिवस रांगेत नंबर लावून ठेवावे लागतात. उन्हाळा सुरू झाला की मराठवाड्यात सुरू होतं पाण्याचं दुर्भिक्ष. यावरच IBN लोकमतनं मराठवाडा शोध पाण्याचा ही मोहीम कालपासून सुरू केली. आज बघूया लातूरमधली परिस्थिती काय आहे ती. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असलेलं बेलकुंड गावात आमचे न्यूज एडिटर राजेंद्र हुंदे सध्या आहेत. त्यांनी तिथून काय माहिती दिली ते पाहूयात. तबी आहे औसा तालुक्यातल्या या बेलकुंड गावामध्ये. ज्या गावात बघतोय गेल्या 3 वर्षापासून ही अशीच पाण्याची परिस्थिती आहे. इथे आत्ता जे पाणी आलंय लोडशेडिंग आहे गावात. 10-15 मिनिटासाठी इथे लाईट चालू केली गेली आणि त्यासाठी झालेली ही झुंबड पाण्याची आपण बघतोय. शाळकरी मुलं आहेत, महिला आहेत गावातल्या, आबालवृद्ध सगळे म्हातारी माणसं देखील आहेत. घागरी घेऊन पहाटेपासून हे सगळे रांगेत इथे उभे राहिलेले असतात आणि या पाण्यासाठी वणवण करावी लागते. इथे बाजूलाच निम्न तेरणा प्रकल्प आहे, तो पूर्णपणे कोरडा पडलाय. त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि गावामध्ये जे 5 हातपंप आहेत तेही ठणठणीत कोरडे पडलेले आहेत. तिथेही पाणी येत नाही आहे आणि जे काही पाणी आता इथे येतं त्यासाठी हे लोक इथं जमा होतात. आणि इथनं जरी पाणी नाही मिळालं, वेळेत जर पाणी गेलं, लाईट गेली वेळेमध्ये, तर लोकांना याच घागरी घेऊन 3-3, 4-4 किलोमीटर सायकलला बांधून पायपीट करावी लागते. आपण विचारूया, मला सांग किती वेळा पाणी येतं दिवसात? एक वेळच येतं दिवसात. 4-5 घागरी पाणी भेटतं आम्हाला, त्याच्यावर पाणी नाही भेटत. त्याच्यानंतर काय करतात? त्याच्यानंतर तसंच बसतो आम्ही. लांब जावं लागते, 5-5 किलोमीटर चालत जावं लागते, तिथनं पाणी आणावं लागते. घागर डोक्यावर घेऊन जाऊन तेवढ्या लांबून कसं पाणी आणायचं? म्हणजे भर उन्हात देखील असंच लाईनीत थांबावं लागते. तू काय पाळा शाळेत आता घागर घेऊन आलो? शाळेत जातो घे, पाणी भरून जायला. कितवीला आहे आता? 9वी. 9वीला आहे. आता पुढच्या वर्षी 10वी ते पाणी भरायचं. भरावं लागते, पाणी टंचाई आहे म्हणून. बरं, किती घागर नेतो? मी 10 घागर. 10 घागरी पाणी घेऊन होतो. मामा किती घागरी न्यायला लागतात पाणी? 4-5 घागरी पाणी मिळतात. घागरी घेऊन इथे झोपताना गाडीच्या कुठं घागरी नेली एक भरलेली पाण्याची. तुमची भरलेली घागर पण घेऊन गेले? घेऊन. आता कोणाला बांधणं करा? रात्री पण इथेच झोपता? इथेच झोपते गाडी. इथे लाईन सगळे घागरीचे लावलेले? ही लाईन शिवायची बांधली. तरी घागर सापडत नाही? नेलीच, पारच घेऊन गेले कोणी भरलेले घागर. ही परिस्थिती आहे. म्हातारी व्यक्ती आहे, इथं रात्रभर झोपतात. हे घागर कोणी नेऊ नये म्हणून घागर तिकडे जाऊन ते बँकेमध्ये पडतं. पाऊस आला का तिकडे घेऊन पडलं. शाळा आहे बाजूला, त्या मुलांना पाणी भेटत नाही शाळेमध्ये प्यायला. नाही भेटत. मग ते घरी जाऊन आई वडिलाकडनं बाटलीवर पाणी घेणार, मग शाळेमध्ये येणार. पाणी नाही भेटलं तर ती सरळ रडत घरला जाणार. असं होत परिस्थिती आहे शाळेमध्ये सुद्धा. परिस्थिती अशी आहे. किती वेळ थांबावं लागतं? मग दिवसभर थांबावं लागत. पाणी नेलं घरात हाटेला होत्यात. भांडण लावण्यासाठी होत्यात. बर, पाणी मिळत नाही घरात. हाटेल आहे, पाणी मिळत नाही. कसं करायचं? घरी भरायला लागतं. घरी बिन घरी हाटेल लागते. दोन्हीकडे पाणी? दोन्हीकडे.
आपण बघतोय घरी आणि हॉटेलला देखील यांना इथं पाणी भरावं लागतं आणि अशा परिस्थितीत हे सगळ्या लोकांना इथं जगावं लागतंय. मला सांगा मामा, गावात काय अजून अडचणी आहेत की आता बघतोय आपण महिलांना म्हणते हॉटेलला पाणी भरायला लागतंय, शाळकरी पोरे घागरी घेऊन येत आहेत, काय परिस्थिती आहे? परिस्थिती काय, जवळपास 5 वर्षापासून ही परिस्थिती आहे आणि मी पण सकाळी 3 ते 3:30 घागरी ठेवल्यानंतर 10 घागरी ठेवल्या तर 4 घागरी साहेब पाणी भेटतं. त्याच्यातून लेकरं कोण 10वीला आहे, कोण 11वीला आहे, कोण 12वीला आहे, कोण औशाला कॉलेजला आहे, कोण लातूरला कॉलेजला आहे, त्यांचा डब्बा करायचा का, आम्ही पाणी भरायचं का, घरची झालोट करायची का, उद्योग बघायचे, हीच करत बसायचं का साहेब? आम्हाला पाण्याचा फार त्रास आहे. शेतीची काय अवस्था आहे? शेतीला पाणीच नाही ना साहेब, फक्त सोयाबीनचे पीक निघाले ते बी किती निघालं. दरवर्षी आपल्याला 10 पोते निघत होतं, ह्या वर्षी 2 पोते 2.5 पोते सोयाबीन निघाले साहेब, दुसरं पीक नाहीये इथे निघाला. रब्बीची काहीच पेरणी झाली? कुठलीच पेरणी नाही साहेब, पेरली रब्बी लोकांनी, काय झालं, बाटूक झाला, त्याला कणीच नाही आलं वरी साहेब, हरभरा गेला, गहू गेला, प्यायला पाणी नाही, काय करायची परिस्थिती अवघड आहे. माळरानावरचं गाव आहे साहेब ही. आपण बघितलं की शेतीतलं काही धान्य घरात आलं नाही, रब्बीची पेरणीच झाली नाही आणि माळरानावरच्या गावावरती आता पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ त्या लोकांना येते. आता लाईट जर गेली तर हे पाणी बंद होईल, त्यामुळे आता हे पाणी गेलं तर लाईनीत पुन्हा घागरी लावायची आणि उद्या सकाळी पाणी येण्याची वाट बघायची, अशी ही सगळी परिस्थिती आहे. आता घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूयात. दापोलीमध्ये शाळेच्या वार्षिक तपासणी दरम्यान शिक्षक आणि अधिकाऱ्यांनीच केले एकमेकांवर चाकूचे वार. दापोली तालुक्यातल्या कादिवली या गावातल्या शाळेमध्ये भांडणात चक्क चाकूचा वापर झाल्याची घटना घडली. 27 मार्चला वार्षिक तपासणीसाठी शाळेत आलेले शिक्षण विस्तार अधिकारी आणि शाळेतलेच शिक्षक यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यातून शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी एकमेकावर चाकूचे वार केले आणि हा सगळा प्रकार विद्यार्थ्यांसमोरच घडला, त्यामुळे विद्यार्थी घाबरून रडू लागले. भांडखोर शिक्षक आणि सुशील पवारा आणि शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे यांची तालुक्याच्या बाहेर बदली करावी अशी मागणी आता गावकऱ्यांनी केली. या दोघांची बदली होईपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतली, त्यामुळे गेले 2 दिवस जिल्हा परिषदेची ही शाळा बंद आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा फक्त 5 दिवसांवर येऊन ठेपली आणि शाळेत हा सगळा गोंधळ सुरू आहे. पहिलाच प्रकार आहे आणि तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसमोर शिक्षकांनी काय आदर्श आता ठेवावेत किंवा मुलांनी काय आदर्श घ्यावेत हाच आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की तुमचे आपापसातले हवे दावे किंवा प्रशाकीय हवे दावे अशा तऱ्हेने शाळेत जर निघत असतील मुलांसमोर तर एक अतिशय दुर्दैवी घटना आहे असं मला वाटतं. दुसरीकडे आदिवासी मुलांची शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण सरकारला मात्र याची जाणीवच नाही असं चित्र दिसतंय. हे चित्र आहे पालघर जिल्ह्यातलं. पालघर जिल्ह्यात मेंढवण इथली शाळा गावकरीच चालवत आहेत. गावातल्या 2 शिकलेल्या मुलीच कोणताही मोबदला न घेता म्हणजेच पगार न घेता या शाळेमध्ये शिकवतात. गावात सरकारी आश्रमशाळा होती पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 4 वर्षांपूर्वीच ती शाळा 10 किलोमीटर अंतरावर हलवण्यात आली. गावात जिल्हा परिषदेची शाळा नाही त्यामुळे गावातल्या मुलांना शिकण्याची आवड असून सुद्धा शाळेत जाता येत नाही. गावात जी शाळा सुरू आहे तिला सरकारची कुठलीही मान्यता नाही. या शाळेत 138 मुलं शिकतात पण शाळेला मान्यता नसल्यानं त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ती शाळा तिकडे इथे स्थलांतरित झाली आणि मुलांचं नुकसान होत आहे म्हणून ही गावकऱ्यांनी शाळा सुरुवात केली. तिथे आम्ही शिकवतो पण 4 वर्ष झाले पाठपुरावा जिल्हा परिषद अजून आदिवासी विकास प्रकल्पाला पण पाठपुरावा करून सुद्धा ते काही इकडे लक्ष देत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र या प्रकरणावर उडवाउडवीची उत्तरं देतात तर सरकारनं लवकरात लवकर गावात शाळा सुरू करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. गेले 4 वर्षापासून शाळा इथून हलवल्यापासून मुलं इथे शिकत आहेत, विदाऊट शिकत आहेत, तेरा नाही, कपालता नाही, काही नाही. हे ग्राममंडळ बघत आहे, सर्व खर्च पाणी सर्व बघत आहे पण शासन दुर्लक्ष करत आहे त्याकडे. मेंढवण गावात 4 वर्ष झाली शाळा नेली तर आमचे मुले पहिली ते चौथी परत शाळेत शिकत आहे, त्यांना दाखले नाही, काय नाही, पोरं शाळेत नाही जा तरी जा पोरांना असे करून आम्ही त्यांना शिकवतो
पण त्यांना काहीतरी म्हणजे कागदपत्र तर द्यायला पाहिजेत त्यांनी, काय नुसतेच आम्ही शिकू तिथे आणि दुसऱ्या पुढच्या मोठ्या वर्गात गेले तर मग ते काय नुसतेच जातील काय? आमच्याकडे ही आश्रमशाळा होती, शासनाने स्वतंत्र केली, असल्यांतरण केली, त्यांनी सांगितलं आम्हाला की 4 महिन्यानंतर इथं पुन्हा आणतो शाळा, पण त्याने काय आणली नाही, त्याला काय कागद व्यवहार पत्र काय कागदपत्र केले आम्ही, पण ते काय 4 वर्ष काय त्याने लक्ष नाही दिला का, अजून सुद्धा आम्हाला कागदपत्र आपल्या शाळेची मान्यता नाही दिली. आमच्या मुलांचं लुसगान होतं म्हणून आम्ही 4 वर्ष शिकवली मुलं, आता ही शिकवून तरी आम्ही करणार काय? आता घेऊया आणखी एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूयात. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भक्तांनी अर्पण केले 3 दिवसांमध्ये 3 कोटी रुपये. शिर्डीच्या साई संस्थानाच्या श्रीमंतीमध्ये आणखी भर पडली. रामनवमी उत्सव नुकताच संपला आणि या 3 दिवसांमध्ये साई भक्तांनी साईबाबांच्या चरणी 3 कोटीपेक्षा जास्त रकमेचं दान चढवलंय. त्यामध्ये रोख रक्कम, सोनं, चांदी यांचा समावेश आहे. या उत्सव काळात देशभरातून लाखो भाविक शिर्डीत आले होते. त्यांनी अर्पण केलेल्या रकमेची आज मोजणी करण्यात आली. यामध्ये 2,88,00,000 रुपयांची रक्कम, 170 ग्रॅम सोनं आणि 2 किलो 373 ग्रॅम चांदीचा समावेश आहे. गेल्या वर्षी झालेल्या दानापेक्षा ही रक्कम 50 लाखांनी जास्त आहे. आतापर्यंत साई भक्तांनी केलेल्या दानापैकी साई भक्ता साईबाबा संस्थानकडे शिल्लक असलेली जी रक्कम आहे एकूण फिक्स डिपॉझिटमध्ये 1,375 कोटी रुपये फिक्स केलेली रक्कम आहे. त्याच्या व्यतिरिक्त 370 किलो सोनं आणि 3,878 किलो चांदी अशा स्वरूपात ती संस्थांकडे सध्या अभिरक्षित ठेवलेली आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आता इथंच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.